नात्याने भाऊ बहीण असले तरी राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पंकजा मुंडे व धनंजय मुंडे पुन्हा एकदा आमने सामने आलेले पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील एका निवडणुकीवरून दोघांमध्ये वाद रंगलाय. बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्याआधी पंकजा मुंडेंनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा मोठा अवमान झालाय. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असं सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे आता दोघा बहीण भावामध्ये हा वाद रंगलाय. पहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे. बीड जिल्हा बँकेची निवडणूक ही प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेमध्ये जे काही प्रकार गेल्या काही दिवसामध्ये झाले हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे. आज या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे माजी आमदार धोंडे साहेब, रमेशराव जाडसकर साहेब, अक्षय मुंदडा, थोड्याच वेळापूर्वी सुरेश दस आमदार आणि बाकी सर्वजण इथे उपस्थित होते. आम्ही एक लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणुकीकडे बघत होतो. ज्या जिल्हा बँकेचा इतिहास सर्वांना माहिती आहे, या जिल्हा बँकेला कर्जामध्ये बुडवणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून 5 वर्षे ही जिल्हा बँक अत्यंत सुरळीतपणे आम्ही चालवली. जेव्हा जिल्हा बँक आमच्या ताब्यामध्ये आली होती, आता जिल्हा बँकेचे बरेचसे डायरेक्टर, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व इथे आहेत, तेव्हा आमच्याकडे ठेवीदारांना देण्यासाठी 1000 रुपये देखील या बँकेकडे नव्हते. आणि आज जवळपास 90% लोकांना बोलवून बोलवून त्यांच्या ठेवी वापस करण्याचं काम जिल्हा बँकेने केलं. जी बँक 250 कोटी लॉसमध्ये होती, ती आज तो प्रवास करून 100 कोटी फायद्यामध्ये गेली. या बँकेच्या या प्रवासामध्ये योग्य निर्णय वेळोवेळी घेऊन शेतकऱ्यांसाठी ही जिल्हा बँक असताना आता या बँकेच्या निवडणुका लागल्यानंतर जे आता जे सरकार बदललेलं आहे ते अनेक बाबतीमध्ये ज्या पद्धतीने कारभार करत आहे ते आपण सर्व मीडिया म्हणून पाहत आहात. तसाच कारभार त्यांनी, त्यांना शोभेल असाच कारभार जे पहिले बँकेत असताना त्यांनी केला तोच कारभार आता ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये करत आहेत. जो निर्णय, जो नियम आम्हाला लागू आहे तो नियम परभणीला लागू नाही, तो नियम औरंगाबादला लागू नाही. ज्या नियमातून आमचा स्टे उठवला त्याच नियमाच्या अंडर दुसऱ्या जिल्ह्यांना न्याय दिला, जे परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यांना त्या नियमांनी न्याय दिला. अशा प्रकारचं काम हे ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. सहकार मंत्र्यांना प्रेशर आणून त्यांच्याकडनं अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत. आणि आपण पाहताय की कुठल्याही निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार नसताना त्यांनी सोमोटो हे सर्व फॉर्म संस्थांचे ओढवले. आम्ही राज्यपालांपर्यंत याची तक्रार केली, आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत याबद्दल लढतोय. ही अशी अजब गजब प्रक्रिया निवडणुकीची आम्ही पाहिली नाही. आता आम्ही निवडणुकीमध्ये त्यांच्यापेक्षा वरचढ होतो, लोकांची आम्हाला साथ होती, आमचं मतदान हे त्यांच्यापेक्षा अधिक होणार होतं. यामुळे या प्रकारचं कारस्थान करून बीड जिल्हा बँकेवर प्रशासक आणला पाहिजे अशा प्रकारचा विचार असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सर्व नेते आहेत असं मी जर म्हणले तर ते वावगं ठरणार नाही. म्हणजे जी सुरळीत संस्था चालली आहे ती संस्था अवतारात काढायची आणि त्याचं प्रशासक आणायचं, याच्यामध्ये इतिहासामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. आज जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा एक हात वर असून देखील, आमचे निवडणुकीमध्ये विजय निश्चित असून देखील, आमच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे की आम्ही जे लोक निवडून आणू शकू त्या निवडून आलेल्या लोकांना कोरम पूर्ण न झाल्यामुळे डायरेक्टर बोर्ड बनणारच नाही. आणि कोणत्याही डायरेक्टरचं जे जीवनकाल असेल तो अत्यंत अल्पजीवी हे असणार आहे. आणि त्यामुळे आम्ही असा सगळ्यांनी सामुदायिकपणे विचार करून निर्णय घेतला आहे की या निवडणुकीचा निषेध करायचा, या प्रक्रियेचा, आणि निवडणुकीवर बहिष्कार आम्ही करणार आहोत. कारण आमच्या निवडणुकीची जी आमची निवडून येण्याची आमची क्षमता आहे ती क्षमता पुढेही कायम राहणार आहे. निवडणूक झाली तर ही पूर्ण झाली पाहिजे, पूर्ण न्याय प्रक्रियेने झाली पाहिजे, सर्वांची निवडणूक झाली पाहिजे आणि त्यामध्ये लोकशाही पद्धतीने निर्णय झाला पाहिजे असा आमचा विचार असल्यामुळे या निवडणुकीवर बहिष्कार आम्ही टाकणार आहोत. आम्हाला मानणारा मतदार वर्ग या निवडणुकीकडे फिरकणार नाही. आमच्या लोक या निवडणुकीमधनं
आम्ही माघार न म्हणता बहिष्कार करून आम्ही याला पूर्ण प्रक्रियेची मागणी ही परत लावून धरणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सध्या एका अर्ध न्यायिक प्रकरणामध्ये एका जिल्ह्याला एक न्याय आणि मराठवाड्यातल्या दुसऱ्या जिल्ह्यांना दोन जिल्ह्यांना दुसरा न्याय अशा पद्धतीने 2 मार्चला दोन जिल्ह्याचा एक न्याय आणि 3 मार्चला एका बीड जिल्ह्याचा दुसरा न्याय अशा प्रकारचं चुकीचं डिस्क्रिशन पॉवर या राज्यामध्ये वापरलं गेलंय. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत ज्यांच्याकडे 8 उमेदवार जे आता निवडणूक लढवत आहेत यातल्या 2 जागेवरती उमेदवार सुद्धा समोरच्या पार्टीकडे नाहीत, परंतु तरी सुद्धा ते आमच्याकडे बहुमत असल्याच्या वल्गना करणार आहे. तो हे लोकशाहीमध्ये चांगलं नाही. संपूर्ण जिल्ह्याची संपूर्ण जे संचालक मंडळ आहे याची निवडणूक व्हायला पाहिजे. हे संचालक मंडळ हे अत्यल्पजीवी होणार असल्यामुळं आमच्या ज्या नेत्या आहेत पंकजाताई, जयदत्तांना क्षीरसागर, आडसकर, आम्ही आणि आमचे ग्रुपचे सगळे लोक या सर्वांनी एकत्रित बसून या निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचं काम या ठिकाणी ठरवलेलं आहे. पंकजाताईंनी आम्ही सर्व ग्रुपने निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या निर्णयाला माझं समर्थन आहे.